सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताचा नुकताच अपघात झाला. तनुश्री महाकाल दर्शनासाठी गेलेली असताना तिच्या कारला अपघात झालाय, याची माहिती स्वतः तनुश्रीनं तिच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे. तिनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत या दुर्घटनेबद्दल सांगितलंय. या फोटोंमध्ये तनुश्रीच्या पायाला दुखापत झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. तनुश्रीनं फोटो शेअर करताना लिहिलंय की आज एक थरारक दिवस होता, अखेर महाकाल दर्शन झालं, पण मंदिरातून परतत असताना एक विचित्र अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानं माझी कार बिघडली आणि माझ्या पायाला दुखापत झाली, काही टाके पडले आहेत, जय श्री महाकाल. या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. तनुश्री दत्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडलाय. अनेकांनी कमेंट करत तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ती लवकर ठीक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तनुश्री दत्ता मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही सिनेमात दिसली नाही. मधल्या काळात ती मीटू चळवळीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. तिनं प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली, पण आता तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तनुश्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तिचा अपघात झाल्याचं दिसतंय. तनुश्रीनं 2005 बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इम्रान हाश्मी सोबत तिनं आशिक बनाए आपने या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. पुढे अनेक सिनेमातून बोल्ड भूमिका साकारून तनुश्रीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर तुम्हाला तनुश्री दत्ता आवडते का? या दुखापतीतून सावरण्यासाठी तुम्ही तनुश्रीसाठी कमेंटमध्ये प्रार्थना करू शकता.